नमस्कार, मी विलास भडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे। लोकसभेत राज ठाकरे यांच्या भाषणानं कुठलाही परिणाम झाला नाही, आता तो काय होणार असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतलेला आहे। राज ठाकरेंनी जिथं सभा घेतल्या तिथं काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले असं म्हणत राज फॅक्टर राज्यात नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि ईडीच्या अनुषंगानं सरकारवर जे आरोप होत आहेत त्या आरोपांवर सुद्धा त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी भाषण राज ठाकरेंनी घेतली, एक तरी भाषणाचा असर झाला का हो? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी भाषण राज ठाकरेंनी घेतली, एक तरी भाषणाचा असर झाला का हो? तेव्हा आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांनी भाजप शिवसेनेच्या विरोधात राज्यभर सभा घेतल्या आणि त्या सभांच्या माध्यमातून मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचं आवाहन केलं, पण त्याचा कुठलाही परिणाम मतांमध्ये रूपांतरित झाला नाही आणि त्यांचा इफेक्ट जाणवला नाही असं सांगत राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। आणि दुसऱ्या बाजूला सरकार ईडीच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर कारवाई करत आहे, सूड उगवत आहे असा आरोप विरोधी पक्ष करत असताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले की राज ठाकरेंचा कुठला इफेक्टच नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्यामुळे काल राज ठाकरे यांची झालेली ईडीची 9 तासांची चौकशी आणि त्यानंतर सरकारवर होत असणारे आरोप या सगळ्या संदर्भात न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह मुलाखत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आणि या मुलाखतीत न्यूज 18 लोकमतशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं ऐकायला लोक येतात, पण मतात ते परावर्तित होत नाही, त्यांना मतं मिळत नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं आणि त्यांचा कुठलाही परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय। आपल्याला माहिती आहे की काल राज ठाकरे यांची ईडीनं मुंबईत चौकशी केली। आणि ही सगळी जी मुलाखत आहे ती आपण बघू शकणार आहोत थोड्याच वेळात, म्हणजे संध्याकाळी 5 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत संध्याकाळी 5 वाजता न्यूज 18 लोकमतवर पाहायला विसरू नका। तिकडे दिल्लीत आज